यश मिळवला आहे। आज सुद्धा दोन्ही संघ एकमेकांच्या समोर आहेत, जरी मरी स्पोर्ट गोखिरे वर्सेस न्यू स्टार मडीपाडा संघ। न्यू स्टार मडीपाडा संघ नाणेफेकीचा कॉल जिंकून फलंदाजी स्वीकारलेली आहे आणि तीन षटकाचा सामना असेल। मडीपाडा संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये बघतोय, ज्यांनी सकाळच्या सत्रामध्ये एक जबरदस्त फलंदाजी केली होती। पंचांचा इशारा तो सामन्याला सुरुवात होतोय। दोन्ही संघाला हार्दिक शुभेच्छा, ऑल द बेस्ट। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राकेश राडम ओव्हर द विकेटचा बळ, ओ लागान आणि लॉग ऑफच्या वरून सीमा रेषा पार आहे तो सह्याद्री चषक 2023 चा जकात षटकार। थँक्यू। खरोखरच हा फलंदाज एक जबरदस्त फलंदाज आहे। सकाळच्या सत्रामध्ये या फलंदाजाने एक जबरदस्त फलंदाजी केलेली होती। पुन्हा एकदा राकेश एक चांगला गोलंदाज आहे। राकेश सुद्धा रेडम ओव्हर द विकेटचा मारा करेल। या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल जातो लॉग ऑफच्या दिशेला, क्षेत्ररक्षक येतो त्याच्याकडे, चुकी झाली चुकी झाली, चुकीला माफी नाही। सकाळच्या सत्रामध्ये सुद्धा पानखंडा संघाने या फलंदाजाला शून्यावर असताना जीवदान दिलेलं होतं आणि या फलंदाजाने 44 धावांची एक पार्टनरशिप केलेली होती। खरोखरच घातक ठरू शकतो हा फलंदाज, इन फॉर्म फलंदाज आहे। पुन्हा एकदा राकेश एक जबरदस्त कमबॅक केलेला होता आपल्या गोलंदाजी मार्कवर। रॅडम ओव्हर विकेटचा मारा करेल आकाश याच्यासाठी। या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी, निर्धार चेंडू, चांगला कमबॅक। मागच्या षटकामध्ये पण बघायला गेलं तर तीन चेंडूमध्ये 8 डाव घेतल्याच्या नंतर हॅट्रिक साजरी केलेली होती या गोलंदाजाने। खूप अनुभव आहे टेनिस क्रिकेटचा, खरोखर एक जबरदस्त गोलंदाज आहे। दोन चेंडूवर 8 डाव खाल्याच्या नंतर स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करतोय। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर राकेश राडम ओव्हर द विकेटचा मारा करेल आकाश याच्यासाठी। या पुढचा चेंडू पुन्हा एकदा चेंडू जातो लागांच्या वरून सीमा रेषा पार, पुन्हा एकदा षटकार। क्रिकेटमध्ये कहावत आहे, जितोगे पकडोगे कॅच तो जितोगे मॅच, छेडोगे कॅच तो हारोगे मॅच। बघा दो 6 धाव संख्येवर असताना या फलंदाजाला जीवदान दिले, कितपत गाठत होतो यार करण्याच्या प्रयत्नात बहुत काळ मध्ये टाकला गेला चेंडू। एक निर्धार चेंडूची समाप्ती, धाव संख्या रोखून धरली ती 14 या धाव संख्येवर। 6 धाव संख्या असताना या फलंदाजाला जीवदान दिलं गेलं। बघूया तीन षटकाचा सामना आहे, कितपर्यंत घाटक ठरू शकतो। पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्गवर सज्ज होतोय, लॉग ऑफ सीमारेषेवर आहे, लॉग ऑन सीमारेषेवर आहे, मिड ऑनचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे, त्याच वेळेला बघतो एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक सीमारेषेवर आहे, कव्हर पॉईंटचा क्षेत्ररक्षक थोडासा जवळ आहे। पुन्हा एकदा राकेश येतो, यापुढचा पुन्हा एकदा हेलिकॉप्टर स्ट्रॉक खेळण्याचा प्रयत्न, ब्लॉक हॉल मध्ये होता चेंडू परंतु एक धाव काही रोखू शकले नाही आणि एका धावाने संघाची धाव संख्या पुढे जाताना बघतो आपण। पहिला षटक संपतोय मैदानामध्ये, पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर न्यू स्टार मडीपाडा संघाची धाव संख्या आहे। नाणेफेकीचा कॉल जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना बिनबाद 15। तर जयेश सर सकाळच्या सत्रामध्ये बघतो आपण पानखंडा संघाने या फलंदाजाला जीवदान दिलेलं होतं आणि 44 धावांची एक पार्टनरशिप केलेली होती। यस जयेश खेळीला या हंगामामध्ये मात्र म्हणून कोणीच जीवदान देऊ नका, कारण की पहिल्या मॅच पासून आपण बघितलं ना तर पहिल्या बॉल पासून आणि पहिल्या सिरीज पासून मात्र जे काम त्याने सुरू केलंय ना ते आतापर्यंत आपण बघितलं की कोणताही संघ त्याच्या समोर हो, कोणताही गोलंदाज येऊ मात्र त्याला फरक पडत नाहीये, माझा गेम आहे त्या गेमवर मी फोकस करतो आणि पितीनेच ताबडतोब पळा की बाद खेळी करा आणि तेच करत आला आणि ह्या मॅच मध्ये सुद्धा त्याने तेच केलं। पुन्हा एकदा अर्जुन येतोय गोलंदाजी मार्गवर, रॅडम ओव्हर द विकेट समारा करेल सामोरे फलंदाज आकाश, 4 चेंडूमध्ये 15 धाव संख्येवर खेळतोय। या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लगांच्या वरून सीमा रेषा पार, पुन्हा एकदा येतोय षटकार। हे षटकार येत आहेत ना ज्या क्षेत्ररक्षकाने झेल सोडला
दीपेश ने मात्र या मैच नंतर आपण बघितलं थोडीशी कवायत घेतली जाईल दीपेशची, मात्र हे षटकार येऊन थोडासा गोलंदाज नाराज होतील कारण की राकेश तर नाराज झाला होता, त्याला काही माहिती होती की का विकेट सहज आली होती मात्र ती पकडायला हवी होती, मात्र ती गमावल्यानंतर त्याचा नतीजा आपण काय बघतोय आता। नक्कीच मिळाला जीवदानाचा पुरेपूर फायदा उठवताना आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर, अर्जुन पहिला चेंडूवर षटकार काढल्याच्या नंतर स्वतःला सावरण्यात आतापर्यंत करतो, यावेळी पुन्हा एकदा बॉल जातोय लगोन सीमारेषेच्या बाहेर, पुन्हा एकदा चेंडू जातोय षटकारासाठी। Come on, DJ. Thank you, DJ. प्रेक्षकांचं मनोरंजन होतंय, जे प्रेक्षक उशिराने दाखल झाले आहेत त्यांच्या माहितीनुसार मैदानामध्ये चालू असलेला सामना जरी मरी स्पोर्ट गोखिरो वर्सेस न्यू स्टार मडवीपाडा यांच्यामध्ये हा सामना होतोय, दोन्ही संघ अंतिम चार मध्ये पोहोचण्यासाठी सज्ज आहेत। यापुढचा चेंडू पुन्हा एकदा जोरदार मारण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची समाप्ती होते, धाव संख्या झालेली आहे ती 27, एक जबरदस्त सुरुवात, दुसरं षटक मैदानामध्ये स्थिर आहे। या 27 धाव बघतो आकाश याच्या नावावर आहेत, पुन्हा एकदा अर्जुन गोलंदाजी मार्कवर येतोय, या पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला जातोय चेंडू, दोन धाव घेण्याचा प्रयत्न असेल, एक धाव पूर्ण केली जाते, मिस फील होते आणि धावचुकीचा एक, ओहो धावचुकीच्या रूपाने गडी बाद करण्याचा एक चान्स आलेला होता परंतु हातामध्ये चेंडू आला नाही आणि अशा प्रकारे पुन्हा एकदा बघता बघता दोन धावा पूर्ण केल्या गेल्या। या दोन धावली संघाची धाव संख्या बघतोय 29 धावा झालेल्या आहेत, 29 धावा आकाश याच्या नावावर आहेत। नक्कीच मिळालेले जीवदानाचं सोनं करताना दिसतोय हा फलंदाज, जसं जयेश सरांनी सांगितलं होतं की ह्या सीझन मध्ये 2023 आणि 24 या सीझन मध्ये हा संघ भलत्याच फॉर्म मध्ये दिसतोय आपल्याला आणि नक्की ही सलामीची जोडी या मॅच मध्ये आपण बघतोय आजच्या दिवसामध्ये बघतोय एक चांगलं वर्चस्व गाजवत आहे। या पुढचा चेंडू पुन्हा एकदा जेल जातोय अशा प्रकारे गडी मात्र बाद होतोय, कमल डीजे मात्र आपण पाहतोय की जाता जाता ना जे तुफान असतं ना ते वादळ असतं ना ते आल्याच्या नंतर काय परिणाम होत असतं ते चित्र दाखवून दिला, अक्षय नावाचं वादळ आलं, आकाश नावाचं वादळ आलं आणि त्या आकाश नावाच्या वादळाने मात्र थोडस जरमीर गोखिरीच्या खेळाला उद्ध्वस्त केलंय, मात्र अजून अक्षय सारखा खेळ मैदानाच्या आतमध्ये आहे, एकटा झालेला मैदानाच्या आतमध्ये विशाल चांगला टॅलेंटेड कॅलिबर खेळाडू आहे आणि नजाकत दाखवतोय, गतीचा योग्य तरीतीने वापर करतोय, बॅकफुटला पाहिला पंच केला इनफील्डच्या वरून आणि प्रेक्षणीय चौकार आणि या चौकाराने धावसंख्येला एक चांगला आकार देत असताना 33 धावा फडकार पाहतोय आपण। इथे आपण बघितलं ना सर्वतर ज्या प्रकारे आकाशने जी फलंदाजी केली फक्त एकाच फलंदाजी आपण फलंदाजी पाहिली आहे, दुसरा पिक्चर तो बाकी आहे, अजून अक्षय सारख्या खेळाडूला जास्त संधी मिळाली नाहीये, जो फॉर्म मध्ये येईल तो सुद्धा अशा प्रकारच्या धाबा मात्र आपल्या बॅट मधून दाखवेल। नक्कीच एक जबरदस्त फलंदाज आहेत नंबर 1, 2 आणि 3 जे बोलतात ना इंडियन टीम मध्ये रोहित शर्मा सुमन गिल आणि विराट कोहली, तसंच बघायला मिळतं या सामन्यामध्ये हे तीन फलंदाज आहे सलामीचे तीन फलंदाज, हे तीन फलंदाज वन मॅन शो आपल्या संघासाठी आहेत, स्वतःच्या बळावर आपल्या संघाला पुढे घेऊन जात आहेत कारण क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये 11 च्या 11 खेळाडूंचा सहभाग खूप महत्वाचा आहे परंतु स्वतःची भूमिका काय आहे हे आकाशने आपल्याला दाखवून दिली या सामन्यामध्ये। जीवदान मिळाल्यानंतर जे आकाश नावाचं वादळ होतं ते कुठे थांबायचं नावच नव्हतं घेत परंतु त्याला लगाम लावला अर्जुन सारख्या गोलंदाजाने, तर वैयक्तिक पहिल्या संघाचं शेवटचं षटक निर्णायक 6 चेंडूचा खेळ आणि या 6 चेंडू मध्ये काय घडतंय बघूया जयेश डुकले याच्या मधुर आवाजामध्ये। पहिल्या 2 षटकामध्ये आपलं जी कामगिरी होती बजावली, आता अक्षय बारी बारी सबकी बारी, पहिली ती आकाश की बारी,
अभी अक्षय की बारी, पाहूया कशा पद्धतीने खेळ केला जाईल मित्राच्या हातमध्ये। यावेळेस फोर्स केला जात आहे काउकाउंटच्या दिशेने, अर्जुनने तिथे चांगलं शत्रक्षण करतोय, चेंडूची फेकी येईल स्ट्राइक यांच्या दिशेने, मात्र तितक्याच जबड्याने तितक्याच वेगाने या दोन डावा मात्र अर्जित केला जात आहे। आणि हीच नाराजगी व्यक्त केली जाते की चेंडूची फेकी स्ट्राइक कडे का झाली, नॉट स्ट्राइक यांकडे झाला असतो तर कदाचित आपण फलंदाज वाला बाद करण्यामध्ये यशस्वी झाला असतो, मात्र अगर मगर किंतु परंतु जर तर या गोष्टीला थारा नाहीये। काय घडलं, दोन डावा मिळाल्या, अक्षय स्ट्राइक यांकडे पुन्हा एकदा, रवी फलंदाजी ट्रॅक मार, चांगला ड्राइव पाहिला मी तो ब्लॉकर मध्ये, ही चांगली लेंथ आहे इथे, दगा दिला, ओके तो धोका चेंडूने दिला खेळाडूला आणि चेंडूने गुंजला पांडुरंगच्या बडगळे, चार धावांसाठी चौकार। तर नक्कीच मित्र जेस असं एक सांगतो की न्यूस्टर मणिपाळा संघ या मैदानामध्ये खेळतो ना, तर त्याच्या गावातलं चित्र तू बघशील ना न्यूस्टर मणिपाळा संघाचं, तर प्रत्येक जण मोबाईल हातामध्ये घेऊन ही स्पर्धा बघत असेल, खूप उत्सुकता आहे क्रिकेटची या संघ या आपल्या संघाबद्दल। त्यांना पुन्हा एकदा ब्लॉक हॉल मध्ये टाकलेला चेंडू डिक्लरेशन झोन मध्ये जातोय। खरोखरच न्यूस्टर मणिपाळा संघाचे एक खेळाडू आहेत ना, यांच्या गावामध्ये जर तू जाऊन बघशील या टायमाला, तर प्रत्येक जण मोबाईल वर असेल, तो ती जर बाई माणूस असो लेडीज असो जेंट्स असो, खरोखर एक उत्कृष्ट आहे ना आपल्या संघाबद्दल या टीमची, एक जबरदस्त ही टीम आहे जयेश। जरूर, कारण की हे सपोर्ट आहे आपल्या खेळाडूंना, आपण बघितलं हे प्रेम मिळत आहे, कारण की सातत्याने प्रत्येक खेळाडू खेळतात, मात्र की पैशासाठी न खेळता आपल्या संघासाठी खेळतात, गावासाठी खेळतात, नक्कीच आणि गावाच्या नावासाठी खेळत आहेत। इथे फोर्स करण्याचा प्रयत्न, जिथे पाहिलं आपण झेल मात्र किरणच्या माध्यमातून सुटला जातोय, जिथे पाहिलं आपण एक सहज सोप्पा झेल मात्र कलेक्ट करण्याची संधी आली होती आणि ती संधी गमावली जाते, आणि तेच घडलं गेलं होतं, पाहिलं आपण जर आकाशला जीवनदान दिलं होतं तेच त्याच्यासाठी ठरलं वरदान, आणि मात्र इथे आपण पाहिलं तर अक्षयला सुद्धा दिलेलं जीवनदान, पाहिलं आपण तर सध्या स्ट्राइक एंडकडे विशाल आहे ज्याच्या बॅट मधून एक चौकार पाहिलं, या षटकातील चेंडू टाकून झाले चार, दोन चेंडू शिल्लक आहे फळकावर धावा, 42 धावा 42 रन्स, दोन चेंडू शिल्लक आहेत, म्हणजे एक चांगला टार्गेटच्या दिशेने वाटचाल करतोय इथे मिस्टर मणिपाळा टीम। इथे बॅट चिकडा पॅच झाला होता, मात्र आपण बघितलं स्क्वेअर कट करण्याच्या प्रयत्नामध्ये होता, मात्र पाहिलं आपण की दोन धावा जरूर मिळतील या डिक्लेरेशनच्या स्वरूपात, आतापर्यंत जो स्टार्ट मिळाला होता त्याला एक योग्य रीतीने फिनिश करण्याचं काम मात्र आता विशालला करावं लागेल, कारण की या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या शेवटच्या चेंडूवर तिथे धावे अर्जित केला जातील, आणि नक्कीच जिथे क्षमा अपेक्षित असेल की विशाल एक ताबडतोब खेळावा आणि तो मोठ्या फटक्याच्या सहाय्याने फिनिश करावा, मात्र नाही तसं होत नाहीये, बॅट मात्र वेगाने फिरवली होती मात्र संपर्क झाला नाहीये, सरळ चेंडू यष्टरक्षकाच्या हातामध्ये, निर्धाव चेंडूची समाप्ती। इथे पाहिलं आपण तर तीन षटकाचा खेळ झाला इथे समाप्त, आणि तीन षटकाच्या समाप्तीनंतर आपण बघितलं की धावफळकावर आपण बघितलं ना तर 44 धावा एक कम्प्लीट झालेला आहे, आणि टार्गेट पाहिलं ना आपण तर 45 धावांचं इथे सेट केलं आहे जिंकण्यासाठी, हे टार्गेट आहे ना संध्याकाळच्या सत्रामध्ये घेण्याचं कठीण जाईल, कारण की या मैदानामध्ये हेच घडलंय, संध्याकाळच्या सत्रामध्ये ना चेस करणं खूप कठीण जात आणि तेच इथे हे आव्हान मिळू शकते कठीण जाते, पण परंतु आपण बघितलं ना की आतापर्यंतचा हा इतिहास आहे की संध्याकाळच्या सत्रामध्ये चेस करणं कठीण जात आहे, पण क्रिकेट असा खेळ आहे ना की एका इनिंग मध्ये जर 44 धावा बनल्यात ना तर दुसऱ्या इनिंग मध्ये 45 धावा बनतील हे सुद्धा सांगू शकत नाहीये, मात्र काय करणार आहे पाहूया आपण, डीजेकडे जाऊया गाणं ऐकूया आणि मॅचला सुरुवात आपण जरूर करूया, धन्यवाद। Thank you.
सर्व खेळाडूंचं प्रेक्षकांचं आणि मान्यवरांचं हार्दिक असं स्वागत. आज आपण बघितलं तर सध्या तरी रिलॅक्स मोड मध्ये आपण पाहतोय संदीप गावड सरांना, कारण की अनेक स्पर्धा आपल्या आव्हान आणि रिलॅक्स मध्ये येणारा काळ मात्र आपण बघितला तर नेहमीच गावडपणे पाहायला मिळतील. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं ना तर त्यांचा नावाचा बोलवाला. चला फलंदाज पाठवून द्या मैदानाच्या आतमध्ये. मग शत्रु कोणते असं ठाणे पाहिजे करण्याची संधी प्राप्त झाली आहे. धन्यवाद व्यक्त करते सर तुमचं पुन्हा एकदा. तर मॅच कडे आपण लक्ष केंद्रित करूया. राकेश आणि अशोक हे जोडी मैदानाच्या आतमध्ये. मात्र संध्याकाळचं सत्र आज मात्र आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये एक युवा स्पोर्ट्स वाकी पडा या संघाने मात्र अभिराज्य गाजवलं. आज मात्र तेही खेळाडू असतील की लाईव्हच्या माध्यमातून कदाचित या मॅच ला पाहत असतील की आज कोणता संघ येणार आहे आणि आमच्या जोडीने जॉईन होईल. तर नक्की संध्याकाळच्या सत्रामध्ये जे लाईव्ह टेलिकास्ट ला जोडलेले त्या प्रेक्षकांचं सुद्धा आम्ही स्वागत करतो. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. जयदीपच्या हातामध्ये चेंडू, समोर आहे राकेश. नाश्ता केंकडे अशोक पहिलाच बॉल डान्सिंग बाउंड्री ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न होता. इथे पाहिलं आपण तर आकाश काय कमालीची खेळ गेली या खेळाडूने आपल्या टीम साठी. जेव्हा जेव्हा गरज पडली आहे ना तेव्हा तेव्हा त्या गरजेला मात्र म्हणजेच आपण बघितलं ना संकट मोचक म्हणून आपण बघितलं तो खेळाडू कोण ठरला तर तो म्हणजेच बिस्तर आकाश. आणि त्याच्याच खेळच्या जोरावर एक बिग टोटल 15 सरासरी प्रति ओव्हर मध्ये. पहिले आपण इथे सुरुवात एका धावीने झाले पण मात्र अशोक तो फॉर्म मध्ये आला तर कदाचित धोक्याची घंटा वाजू शकते. फॉर्म शोधण्याचा प्रयत्न हा आहे धमाका अशोकचा आणि हा मोठा फटका शॉर्ट अँड पेलचा फटका. चेंडू केला गोल आणि हा इथे षटकार. काय घडतंय पाहूया. अंपायर काहीतरी चेक करतायत कदाचित. 7-7 आकडा लक्षात येतोय का? छक्का तर लागलेला आहे मात्र सत्ता येईल का पाहूया आपण. तो कसला सत्ता ते तुम्हाला सगळं सांगेन. बॉल फुटला चांगली माहिती मिळती आहे कारण की फेसबुकला सुद्धा आम्ही पोस्ट पाहिली होती. आणि एक लेजंड प्लेयर्स आपण बघितलं T20 आपण बघितलं चॅलेंजर्स ट्रॉफी आपण बघितलं आणि गोव्याची दुबईची आणि अनेक असे नामवंत खेळाडूंच्या सोबत आपण बघितलं की मागे मी मागच्या आठवड्यात एक पोस्ट बघितली संदीप गावड सरांची आणि ती स्पर्धा या हंगामातली म्हणजे एक यादगार स्पर्धा नक्कीच आपण सुरुवात केली आहे. लेटरची ती स्पर्धा आपण बघितली तर सुरुवात केली आहे आणि खूप चांगली स्टार्ट झाली आहे आणि सातत्याने पण बघितलं तर अशा प्रकारचा एक दोन स्टार्ट मात्र पाहायला मिळते. तर यामुळे आपण पाहिलं ड्राईव्ह केला जातो
आता पहिला आपण तर चुकी झाली आणि चुकीला माफी मिळणार नाही. आला चौकार चार धावा. तर आपण पाहिलं तर सातचा आकडा काय म्हणत होतो तर सातव्या चेंडू फुटला गेला आणि तो सिक्सर आला होता मात्र तो चार धावा मात्र मिळतील. धावसंख्या पाहिली आपण पाच. सावलीला विशालच्या हातामध्ये झेल मात्र सहज सोप्पा झेल पकडला जातोय. विकेट मिळते अशोकची. कारण की या मॅच मध्ये अशोक सारखा खेळाडू महत्वाचा होता. कारण की तो जर फॉर्म मध्ये आला तर या 45 धावा कमी पडतील. त्याचा फॉर्म मात्र शोधण्याचा प्रयत्न करत होता मात्र या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि जे डिस्टन्स हवे होते ते मिळालं नाहीये. एक सोप्पा झेल मात्र देऊन पडतात असताना इथे पाहायला मिळते जेरिमर स्पोर्ट्स गुखेरी या टीमला धक्का दिला जातो पहिला अशोकच्या रूपाने. आता पहिला अत्यंत नवीन खेळाडू इथे मैदानाच्या आतमध्ये विकास बाबर ज्याने या आधीचा मॅच आपण पाहिला तर षटकाच्या सहाय्याने फिनिश केला होता. तो खेळाडू पाहूया या मॅचला मात्र आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करेल का. कारण की एका बाजूने आपण पाहिलं जी पारी आपण बघितली ना आकाशची तशी एक अँकरिंग पारीची गरज आहे आणि ती पारी अपेक्षित ठेवतो ती म्हणजेच जनमल स्पोर्ट्स गोखेरी टीम कडून विकास बाबर याच्याकडून. धन्यवाद संदीप गावड सर अगदी मुलाचा सहकार्य मुलाचा वेळ दिला तशाच या स्पर्धेसाठी. मालिकावराची सायकल पाहतो आपण त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर नरेशजी म्हात्रे विनोदजी म्हात्रे आणि संदीपजी गावड सरांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केली आहे. तर संदीप गावड सरांचे पुन्हा एकदा अगदी मनापासून आभार व्यक्त करतोय. विकास बाबर इथे हवाई हल्ला करण्याचा प्रयत्न पसलाय. सात सप्ता झेल आणि बॅक टू बॅक ही दुसरी विकेट या ओव्हर मध्ये. आता पाहिलं तर अडचण वाढली आहे जरीमर स्पोर्ट्स गोखेरी हा टीम पाहिला आपण तर पूर्णपणे अडचणीमध्ये आला पहिल्या षटकामध्ये. आणि जिथेच आपण पाहतोय की न्यू स्टार मडिपाडा या टीमचे स्टार आपण बघितले ना 11 स्टार आहेत. त्या 11 स्टार पैकी मी म्हणेन सध्या तरी 5 स्टार चमकली आहेत. कारण की 5 खेळाडूंचा खूप रोल महत्वाचा होता आणि त्यांनी खूप चांगलं काम केलंय. विकेट मिळालं डीजे कडे जाऊया. पुन्हा वाटतं की डिसिजन चेंज करावं लागेल. चेंडू फुटलाय चेंडू फुटलाय तिकडे आठ आठ. हो पाहतोय आपण आठचा आकडा. आता मात्र पाहतोय की विकास बाबर लक नशिबाची साथ आता ही जीवनदान आहे या खेळाडूला. अभिनय तो कभी नाही अब इस बार या इस बार आर या पार आता खेळावंच लागेल. मोक्याच्या क्षणी चेंडू पाहतोय आपण. आज पाहतोय आपण की खरोखर सातत्याने गुड शॉट क्रिकेट टेनिस बॉल आपण वापरला गेलाय. आज मात्र आपण बघितलं की खूप डिफेक्ट आलाय. आज क्वालिटी मध्ये खूप डिफेक्ट आलाय आणि तब्बल आजच्या दिवसामध्ये आठव्या चेंडू मात्र इथे फुटला गेलाय. आणि नक्कीच आपण बघितलं तर हा खूप खराब क्वालिटी मात्र पाहायला मिळते या चेंडूची. डेड बॉलचा इशारा मात्र येईल. आता पाहिलं आपण तर विकास पुन्हा एकदा फलंदाजी करण्यासाठी येतो. संख्या पाहतो आपण पाच धावा तीन चेंडूच्या समाप्तीनंतर. बॅट चालवण्याचा प्रयत्न केला गेला इथे चेंडू थांबला. चेंडू थांबला गेला पाहिला पण तत्पूर्वी मिळेल एकच धाव सहा धावा. हा फळकार पाहायला मिळतात म्हणजेच आपण पाहिलं 45 लक्ष असं पाठलाग करत असताना ह्या फळकावर सध्या तरी सहा धावा म्हणजे 39 धावींची गरज. आणि नक्कीच आपण उल्लेख केला ना तर संध्याकाळच्या सत्रामध्ये चेस करणं थोडंसं कठीण जातं आणि त्या अनुमानाने थोडंसं कठीण सुद्धा होताना पाहायला मिळते. मात्र राकेशला थोडासा गिअर चेंज करावं लागेल चांगलं क्रिकेट पेश करावं लागेल. सातत्याने खूप चांगलं खेळत आलेला आहे हा खेळाडू. यावेळेस आउटसाईडला लॉब करण्याचा प्रयत्न आकाश तिथे आणि आकाशच्या हातामध्ये सहज सोप्पा झेल मात्र आपण पाहतोय.
मात्र यावेळेला आकाश चेक करतो की बॉल तर नाही ना फुटला यावेळेला, मात्र नाहीये, विकेट मिळाली आहे राकेशची आणि फलंदाज बाद. आकाश दुसरा स्टार आपण बघितला तर अक्षय तिसरा स्टार आपण बघितला तर विशाल चौथा स्टार आपण जर बघितला ना तर अजित त्याने सकाळच्या षट सामन्यामध्ये आपण बघितलं गेम चेंजिंग आणि पाचवा स्टार आपण बघितला ना तर जयदीप हे पाच स्टार आज मात्र चमकले आहेत आणि त्यांच्यामुळेच मी म्हणेन की चांगला खेळ मात्र करत असताना पाहायला मिळते. स्टार मोडी पडा टीम टाकून पंच केला गेला विकेट विकेट मिळवली आहे क्या बात है शतरक्षण जरी साजवलं होतं आणि त्यालाच निवडलं गेलंय आणखी एक महत्वपूर्ण मोहरा टिपला जातो धक्के पे धक्का गोखिरे टीमला दे धक्का विकेट डाऊन गन सायकल घेऊन जायला नाही माझं लग्नाचं वय झालं फळकावर आहेत सहा धावा एका षटकाच्या समाप्तीनंतर तीन गड्याच्या मोबदल्या तीन विकेट मिळवले गेले जयदीपच्या माध्यमातून आणि सहा धाव म्हणजे बाराची आणि एकोणचाळीस धावांची गरज आहे. आता या षटकामध्ये आपण पाहूया की कोणता गोलंदाज वापरला जाईल जवळजवळ आपण बघितला पहिल्या षटकामध्ये तीन गडी गमावली आहेत जरी मरी स्पोर्ट्स गोखिरे टीमची ताकद आपण बघितली ना तर स्ट्रॉंग बॅटिंग लाईन अप आपण पाहिली आहे ज्या पद्धतीने जीवनदान एक मिळालं त्यामध्ये विकासला कारण की तो लगभग पहिल्यांमध्ये बसलाय होता आता थोडस पाहिलं आपण की बॉल फुटल्यानंतर पुन्हा एक जीवनदान मिळालं एक उमेदची किरण मात्र त्याच्याकडून असेल कारण की त्याच्याकडे तगडी बॅटिंग लाईन अप करण्याची क्षमता आहे बॅटिंग करू शकतो मोठे षटकार मारू शकतो या मॅच मध्ये मात्र गरज आहे एकोणचाळीस धावांची गरज या सहा चेंडू मध्ये किती धावा येतात पाहणं गरजेची बाब आहे रनअप मध्ये चुकतोय मात्र आपण बघितलं तर गोलंदाज मार्कवर आहे अजय मात्र आपण जाऊया या षटकासाठी आमचे साथी समालोचक मित्र गुरुनाथजी पांडे यांच्याकडे. तर दुसरा षटक वैयक्तिक पहिलं तर संघाचं दुसरं षटक आदळण्यासाठी सज्ज होते गोलंदाज न्यू स्टार मध्ये पडा संघाकडून अजय राईट ओव्हर द विकेट ने मारा करेल समोर फलंदाज आहे तो या पुढचा चेंडू पुन्हा स्क्वेअर लेगच्या दिशेला येतो शतरक्षक दूर आहे एक धाव पूर्ण केली जाते आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल या एका धावेने संघाची धाव संख्येत भर पडते धावा आपण बघतोय सात धावा झाल्या आहेत तीन बाद सात अशी धाव संख्या आहे प्रेक्षकांच्या माहितीनुसार जे प्रेक्षक उशिराने दाखल झालेले असतील त्यांच्या माहितीनुसार मैदानामध्ये चालू असलेला सामना न्यूस्टार मडवीपाडा वर्सेस झरी मरी संघ गोखिरे अंतिम चार मध्ये पोहोचण्यासाठी दोन्ही संघ सज्ज झालेले आहेत पुन्हा एकदा विजय गोलंदाज अजय गोलंदाजी मार्क विकेटचा मारा यापुढचा चेंडू यार्क करण्याच्या प्रयत्नात पुन्हा एकदा बॉल जातो लगांच्या दिशेला शतरक्षक आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागते या एका धावेने संघाची धाव संख्या बघतोय आठ धावा झालेल्या आहेत तर 45 धावांचं लक्ष आहे त्यांच्यासमोर दुसरं षटक मैदानामध्ये स्थिर आहे दुसऱ्या षटकामध्ये दोन चेंडू टाकून झालेले आहेत धाव संख्या आहे ती तीन बाद आठ पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मार्क वर ओव्हर द विकेट समारा करेल या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल येतो लगांच्या दिशेला आणि एक बाऊ सीमारेषा बाहेर हा येतोय चौकार कमांड डीजे गरज हा सामना जिंकण्यासाठी अशा फटक्यांची गरज आहे गुणस्तरी हा मॅचला जर जिंकायचा असेल तर येणाऱ्या तीन चेंडूमध्ये मोठे फटके खेळावे लागतील नक्कीच नक्कीच हाणामारी करावी लागेल चौकार षटकाराची आतिषबाजी करावी लागेल एक तुफान यावं लागेल मैदानामध्ये पुन्हा एकदा
जे वादळ आकाश सारखे फलंदाजच आलतं तसं वादळ पुन्हा एकदा या मैदानामध्ये यावं लागेल. बघूया पुन्हा एकदा अजय रडप ओव्हर द विकेट चा मारा. यापुढचा चेंडू पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला येतोय. क्षेत्ररक्षक आहे तिथे, मिस फिलोटे आणि चेंडू जातो सीमा रेषा पार. हा येतो चौकार. आपण बघितला तर मिस फिल झाला, प्रयत्न चांगला केला गेला होता. 8 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. मॅच मध्ये टेस्ट निर्माण होतोय का? या दोन चेंडूवर दोन मोठे फटके जर खेळले तर 6 चेंडू मध्ये कदाचित आणखीन थोडस टेस्ट निर्माण टाकायची शक्यता नक्कीच जसली जाऊ शकते. गोलंदाजाला बघा प्रोत्साहन करताना बरेच शिला बघतोय आपण, नक्कीच त्याचा उत्साह वाढवताना दिसतोय मणिपाळा संघ. कारण नौका गोलंदाज आहे, एक उभरता गोलंदाज आहे, मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे या गोलंदाजाची. पुन्हा एकदा अजय गोलंदाजी मारतो, रेड ओव्हर द विकेट चा मारा करेल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा लगांच्या वरून सीमा रेषा पार. पुन्हा एकदा षटकार. आणि हेच म्हणत होते गणेश सर की हे या षटकातील दोन चेंडू हे महत्वाचे ठरू शकतात. नक्कीच नक्कीच. आणि तेच घडलं की एक षटकार आला आणखी एक चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू आणि 23 धावांची गरज अजून सुद्धा आहे. आणि नक्कीच जस या षटकामध्ये तुम्हाला जेवढ्या धावा जमवता येतील तेवढ्या या षटकामध्ये जमेल. कारण निर्णायक षटक असेल ते अजित याच. ज्या संघाला 6 चेंडू मध्ये 9 धावा पाहिजे होत्या त्या षटकामध्ये मिडन ओव्हर टाकलेली होती अजित यांनी. शेवटचं षटक एक निर्णायक षटक असते, एक जबरदस्त गोलंदाज आहे अजूनपर्यंत. तर एक चेंडू शिल्लक आहे दुसऱ्या षटकामधला. धाव संख्या बघतोय आपण, 22 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा अजय येतोय गोलंदाजी मार्कवर. नक्कीच एक चौकार आणि एक षटकार खाल्याच्या नंतर थोडासा स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करेल काय रॅडम ओव्हर द विकेट चा मारा करेल. हा चेंडू चांगला कमबॅक बघायला मिळतोय. निर्धार चेंडूची समाप्ती होते, दुसरे षटक संपते मैदानामध्ये. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 45 धावांचं लक्ष पूर्ण करताना दोन षटकामध्ये 3-22. कम ऑन डीजे. विनंती करतो मैदानाच्या आतमध्ये पाणी पुरवा प्लीज, पाण्याची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. इथे पाणी संपलेलं आहे त्यामुळे मी विनंती करतो की पाणी पुरवा. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी जरीमारी स्पोर्ट गोखिवरा संघाला. 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. जी हा 6 चेंडू में 23 धावांची जरूरत आहे इस मुकाबले को जीतने के लिए. अब इस मुकाबले में अगर इस मुकाबले को जीतना है ना तो बल्ला खुद चलाना पड़ेगा, और किसको चलाना पड़ेगा तो दोनों बल्लेबाजों को चलाना पड़ेगा. अब यही सोच में एक कि गेंदबाज अजीत अच्छी गेंदबाजी करना जानते हैं. सुबह के वक्त में एक मैडन विकेट ओवर इन्होंने फेंका था. इस वक्त अगर हम 23 रन बनाना है तो इनके खिलाफ कठिन होगा, लेकिन ये रिस्क लेना पड़ेगा. रिस्क उठाओगे तो काम बनेगा, नाम बनेगा, और इस टूर्नामेंट में आप इतिहास रच सकते हो. लेकिन वो इतिहास रचना भी मुश्किल होगा क्योंकि अब का जो वक्त है वो शाम का वक्त है, और शाम के वक्त में हम देख रहे हैं कि हर एक दिन हर एक वक्त चेसिंग करना कठिन जा रहा है. तो इस वक्त अब 23 रन 6 गेंदों में बनाने तो थोड़े मुश्किल है, नामुमकिन नहीं है. लेकिन इसके लिए कहा जाता है ना कि मुश्किलों का मैदान देखकर विभागना जाना मेरे दोस्त, क्योंकि कोशिश की है बिना किसी की जय जयकार नहीं होती, लहरों से डरकर नौका पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी भी हार नहीं होती. आणि कोशिश करावी लागेल अजित इंगले आणि आपण पाहतो की आकाश हे दोन खेळाडूंनी थोडस गुप्तही केलं, चर्चा केली दोन शब्दांमध्ये, आणि पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाईल. 6 चेंडू आणि 23 धावा विजय ठाकरे पाहतो, एक बिग हिटर सुद्धा आहे या टीमचा. मात्र त्याच्या समोर या प्रकारचा चेंडू जर हाताळला तर नक्कीच विजय काय एक चांगला फलंदाज सुद्धा असेल ना तरी तो सुद्धा काही करू शकत नाहीये. अप्रतिम दर्जाचा चेंडू
या चेंडूला मात्र कोणत्याही फलंदाजाकडे पण बघितलं तर तोड नाहीये. नक्की जयस आजच्या दिवसामधला एक ओव्हर मिडल ओव्हर ज्याच्या नावावर असेल ना तोच गोलंदाज आपण बघतोय ज्याने विकेटची हॅट्रिक सुद्धा केलेली होती. पाच चेंडू 23 धावा मात्र या वेळेला बॅटची कडा यष्टरक्षकाच्या हातामध्ये विकेट मिळतीय. विकेट कोणाची तर विजयची. मॅच आता झाली खूप आणि खूप कठीण कारण की येणार चेंडू चार आणि या चार चेंडू मध्ये जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजे 23 धावांची. म्हणजे प्रत्येक एक बॉलवर आता मोठा फटका खेळणं खूप गरजेची बाब झाली आहे. जरी ते मोठा फटका खेळत नाही तर तुम्ही या मॅच पासून दूर जाणार आणि हा चेंडू खूप महत्वाचा असेल. ह्या चेंडूवर एक बाउंड्री येण्याची येणं गरजेची बाब आहे. जरी ती बाउंड्री येत नाहीये तर जरी मरी स्पोर्ट्स गोगीडे हट्टे मात्र बॅकफूटला ढकलून दिला जाईल कारण की याच चेंडूवर तुम्हाला मोठा फटका खेळणं गरजेची बाब झाली. जर तुम्हाला या सामन्यामध्ये आपलं आव्हान अजून सुद्धा जिवंत ठेवायचं असेल तर या चेंडूवर एक मोठा फटका खेळावाच लागेल. डू ऑर डाय, करो या मरो, आर या पार. आणि त्याच प्रयत्नामध्ये पाहायला मिळत आहे मात्र प्रयत्न फसला आणि विकेट मिळाली. बॅक टू बॅक या षटकामध्ये दुसऱ्या बॉलवर दुसरी विकेट म्हणू शकतो आपण कारण की जिथे या आधीच्या चेंडूवर पाहिली आपण विजयची विकेट मिळाली या चेंडूवर पाहतोय आपण नवीन आलेला खेळाडू मैदानाच्या आतमध्ये रवीची विकेट मिळाली. गोलंदाज आला ऑन द हॅट्रिक्स आणि हॅट्रिक्स वर आला म्हणजेच आपण बघितलं की पार्थ नक्कीच आजच्या दुसऱ्या दिवसामधली दुसरी हॅट्रिक पूर्ण करतो की काय. पहिले हॅट्रिक केले होते अजित आणि दुसऱ्या मॅच मध्ये पाणखंडा संघासमोर. बघूया पुन्हा एकदा जयश जरूर हॅट्रिक जर कम्प्लीट केले तर हेमंत लाखात म्हणजेच पार्थ हेमंत लाखात यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला. नक्कीच नाही नाही मात्र इथे आपण बघितलं ना की नाही आता मात्र म्हणू शकतोय की आज सुद्धा जल्लो साजरा होणार तोही आनंद उत्साह साजरा केला जाणार आणि मरी दाड्याच्या कट्ट्यावर एकच चर्चा रंगणार आकाश नावाची चर्चा कारण की दोन चेंडू आणि 23 धावांची गरज. इथे पाहिलं आपण तर दोन चेंडू कारण की आतापर्यंत दोन विकेट गमावलेत कठीण झाला मॅच चार चेंडू टाकून झालेत. उचली घेणारा चेंडू पाहिला आपण डॉट चेंडू आत्ता पाहिला आपण तर एक चेंडू आणि 23 धावांची गरज. आजच्या दिवसामध्ये सकाळच्या सत्रामध्ये पराक्रम केलाय मॅडम विकेट षटक हाताळण्याचा कदाचित आत्ता सुद्धा करतोय की काय. आणि जो पाचवा स्टार आहे आणि मॅडम विकेट षटक दुसरा या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये अजित इंगळेच्या नावावर पाहतोय आपण पराक्रम हा नोंदवला जातो. एकाच दिवसामध्ये दोन मॅडम विकेट षटक हाताळण्याचा पराक्रम केला गेलाय तो म्हणजेच आपण पाहिला तर अजित इंगळे याच्या माध्यमातून. कॉंग्रॅच्युलेशन मिस्टर मडीपाडा हार्ड लक जर्मन स्पोर्ट्स गोकी रेटिंग आणि मॅन ऑफ द मॅच आकाश 9 चेंडू 29 धावा त्याच्या बॅट मधून कमेंट इज